नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शरद पवारांच्या एका मोठ्या वक्तव्यासंदर्भात बातमी आहे. येत्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही देखील गांधी आणि नेहरू याच विचारसरणीचे आहोत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक आहेत. शरद पवार यांच्या या वक्तव्यानं आता राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे. तर शरद पवारांच्या मुलाखतीमधील वक्तव्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील दुजोरा दिला. अनेक प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रस्ताव असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये राहुल गांधींनी मला याबाबत माहिती दिली होती, अशी माहिती देखील आता पटोले यांनी दिली आहे. भाजपच्या तानाशाही विरोधामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काम करण्याची अनेक प्रादेशिक पक्षांची भूमिका आहे, असं देखील शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी म्हटलंय. तर शरद पवारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य असल्याचा दावा पटोले यांनी केला. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले हे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नानासाहेब, नुकतंच पवार साहेबांनी वक्तव्य केलं की प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, आपण याकडे कसे बघता? देशपातळीवर चर्चा चालू आहे. 2 दिवसाच्या पहिले राहुलजी पुण्याला आले होते, त्यावेळेसच त्यांनी मला सांगितले की अनेक पक्षांचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये भाजपच्या या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात सगळ्यांनी मूळ बांधावे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहो, अशा पद्धतीची भूमिका अनेक देशातल्या प्रादेशिक पक्षांनी भूमिका मांडलेली आहे असं मला राहुलजी सांगत होते. पवारसाहेब सांगतात त्याच्यात तथ्य आहे, त्याच्यात काही दुमत नाही. नाही, पण येणाऱ्या काळात इथे गेल्या अनेक वर्षापासून हे पक्ष वेगळे होते, त्यांना सामावून घेताना काही अटी शर्ती किंवा काय? काही अटीतटी नाही, गांधी परिवाराच्या सोबत आणि त्यांच्या नेतृत्वाला मान्य करूनच चालावं. ते पक्ष आपल्या काँग्रेसमध्ये समावेश झाला तर त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कशा पद्धतीचं गणित राहील? कारण आता सध्याची परिस्थिती आपण बघता. बघा, आता देशामध्ये जे परिवर्तनाचे वारे सुरू झालेले आहेत त्या परिवर्तनाबरोबर परिवर्तनाचं मूळ कारणच राहुल गांधीजी आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 45 वर जागा ह्या महाआघाडीच्या येतील याच्यामध्ये कोणालाही शंका नाही. त्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की काँग्रेसच्या नेतृत्वात देशामध्ये सरकार होईल. मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे.